नमस्कार, मी निकिता. निकिता द रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उरलेल्या कणिकपासून काहीतरी चटपटीत असं बनवूया. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी गव्हाचं कणिक सकाळचं उरलेलं होतं ते इथे मी घेतलं आहे. याची आपल्याला पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर चपातीवर मी कोरडं पीठ टाकलं आहे आणि सावकाश असा आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे रोल 10 ते 12 मिनिट गरम पाण्यातून शिजून घ्यायचे आहेत. तर इथे मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि सर्व रोल गरम पाण्यात टाकून 10 ते 12 मिनिट लो मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे रोल शिजून घ्यायचे आहे. तर बघा, 10 ते 12 मिनिट झाले आहेत, रोल मस्त असे आपले शिजले गेले. तर आता आपण ह्याला चाळणीवरती काढून घेऊया. तर इथे मी पुरणपात्राची चाळणी असते ना, त्यावरती हे रोल काढून घेतले आहेत. त्याने काय होईल, यामधलं पाणी आहे ना ते निघून जाईल आणि रोल मस्त असे कोरडे झाले की आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी रोल मस्त असे कोरडे झाले आहेत तर आपण चाकूने कट करून घेऊया. बघा, चाकूला सुद्धा रोल लागत नाही, चिटकत नाहीत. तर मस्त असे कोरडे झाले, अशा प्रकारे मी मस्त कट करून घेतले. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. तर कढईमध्ये मी तेल घातलं आहे. जिरे घालूया. जिरे छान तळतळली की ते मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. एक कांदा बारीक कट केलेला घालायचा आहे. कांदा मस्त तेलात परतला की लगेच त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. कांदा टोमॅटो मस्त असं भाजून घेऊया. यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. लाल तिखट तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला. काश्मीरी लाल मिर्च तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसालेसुद्धा घालू शकता, जसं की पास्ता मसाला, मॅगी मसाला. आता आपण हे रोल यामध्ये टाकूया. वाटलंच तर थोडं पाणी टाकून पण तुम्ही शिजू शकता, पण मी नाही टाकलं. तर बघा, मस्त असे चमचमीत आपले रोल तयार आहेत. याला तुम्ही पास्ता म्हणा किंवा काही पण म्हणा. वरतून बारीक कापलेली मी कोथिंबीर घातली आहेत. तुम्ही पण उरलेल्या कणिकपासून काय बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.